बोरी अरब इथे प्राथमिक आरोग्य केंद्र दुधगाव रोडवर असून इथे मनमानी कारभार सुरू आहे. दिनांक 20 जून रोजी सकाळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोणतेही कर्मचारी नसताना गावातील नागरिकांचे व काही रुग्णांचे फोन आले. सकाळी 8 वाजता ओपीडी उघडल्यापासून कोणतेही कर्मचारी नसल्याचे तक्रारी चालू झाले. रुग्णांचे म्हणणे आहे की फक्त डॉक्टर एकटेच होते व त्यांनीच आम्हाला नोंदणी पावती काढून दिली व त्यांनीच चेक करून औषध वितरित केले, अशी माहिती सकाळपासून रांगमध्ये लागलेल्या रुग्णांनी दिली. या PSCला जास्त गावे असल्यामुळे दारव्हा तालुक्यात सर्वात मोठी PSC आहे, परंतु सुद्धा याकडे मोठे आरोग्य अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. बोरी अरब इथे PSCतील काही दिवस पूर्वी डॉक्टर यांची बदली झाल्यामुळे चार्ज कालपर्यंत डॉक्टर राजकुमार दुधे यांनी 1 महिन्यापूर्वीच भार सांभाळला होता, परंतु कर्मचारीचा मनमानी कारभार पाहून त्यांनी तात्काळ आपला राजीनामा दिला. या PSC परमनंट डॉक्टर नाही. दिनांक 21 जून रोजी सुद्धा रुग्णांचे फोन येतात. पंचायत समिती सदस्य तथा ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश लड्डा व तसेच आरोग्य समिती सदस्य तथा शिवसेना उपशहर प्रमुख एरआर अहमद शेख, आरोग्य समिती सदस्य आशिष सावकार व तसेच खबर आजतक न्यूज चॅनल संपादक जुनेश शेख आरोग्य केंद्राच्या मोगळ कारभारची पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनद्वारे बातचीत केली. दारा वरिष्ठ आरोग्य अधिकारी व यवतमाळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लवकरात लवकर लक्ष घालण्यात यावे, ही माहिती बोरी अरब इथून RN News चे प्रतिनिधी जुनेश शेख यांनी दिली.